मागच्या लेक्चरमध्ये आपण ऑर्डर ट्रायक्लिना बघितली. तर त्या ट्रायक्लिनाच्या दोन सब ऑर्डर्स आहेत, ट्रॅकीमेड्युसी आणि नॉर्कोमेड्युसी. ओके, तर त्यातली पहिली जी आहे ती ट्रायकोमेड्युसी आहे. ती ट्रॅकीमेड्युसीमध्ये हे टेंटॅकल्स जे असतात ते त्या बेलच्या मार्जिनच्या वरती इन्सर्ट झालेले असतात. म्हणजे मेड्युसा जी आहे ती बेल शेप असते. बेल म्हणजे घंटा, त्या घंटाचा तर मेड्युसी असते. तर ती बेल ही त्याच्या जे कडा असतात त्या कड्याच्या वरती टेंटॅकल्स हे इन्सर्ट झालेले असतात. नाऊ गोनाड्स जे आहेत, गोनाड म्हणजे टेस्टिस आणि ओव्हरीज, हे ह्याची डेव्हलपमेंट जी आहे ते रेडियल कॅनलमध्ये होते. तर ही जी ऑर्डर ट्रॅकिलिनाची सब ऑर्डर ट्रॅकीमेड्युसी आहे, याचे एक्झाम्पल आहे गोनिओनिम्स आणि क्रास्पेडॅक्टा, क्रास्पेडॅकुस्टा, असं या दोन ॲनिमल्सचं नाव आहे. म्हणजे गोनिओनिमस आणि क्रास्पेडॅकुस्टा असे हे दोन ॲनिमल्स या सब ऑर्डर ट्रॅकीमेड्युसी मध्ये सापडतात. नाऊ दुसरी सब ऑर्डर नार्कोमेड्युसी. ही नार्कोमेड्युसी जी आहे तर याच्यामध्ये टेंटॅकल्स हे बेल मार्जिनच्या मधून निघतात. म्हणजे बेल मार्जिन आणि व्हर्टेक्स ऑफ एक्स्ट्रा अम्ब्रेला, व्हर्टेक्स ऑफ एक्स्ट्रा अम्ब्रेला आणि बेल मार्जिन यांच्यामधून टेंटॅकल्स निघतात. गोनॅड्स हे मॅनोब्रियममध्ये असतात किंवा स्टमकच्या फ्लोअरला असतात. याचं एक्झाम्पल आहे कुनिना आणि पॉलिकोल्पा. आता ऑर्डर तिसरी हायड्रोकोरालिना, याच्यामध्ये पॉलिप्स हे डायमॉर्फिक असतात. त्याच्यामध्ये स्लेंडर डक्टायलोझॉइड्स असतात आणि शॉर्ट प्लम्प गॅस्ट्रोझॉइड्स असतात. तर ही हायड्रोकोरालिना ही ऑर्डर तिसरी आहे. याच्यामध्ये फिक्स्ड कॉलोनियल पॉलिप्लॉइड हायड्रोझोआ दिसतो. म्हणजे कॉलोनी असते ही, पॉलिप्लॉइड आहे. आणि याच्यामध्ये सिनोसार्क्स हे एक्झोस्केलेटन सिक्रेट करतात. कॅल्शियम कार्बोनेट च्या रूपामध्ये एक्झोस्केलेटन सिक्रेट करतात. आणि मग याच्या पर सब ऑर्डर पडतात. त्यातली पहिली सब ऑर्डर आहे मिलेपोरिना. याच्यामध्ये मेड्युसी फ्री असतात, याला माउथ नसतं, डायजेस्टिव्ह कॅनल्स असतात आणि टेंटॅकल्स असतात. डक्टायलोझॉइड्स हे हॉलो असतात, याच्यामध्ये कॅपिटेट टेंटॅकल्स असतात. याचं एक्झाम्पल आहे मिलेपोरा. सब ऑर्डर सेकंड ही स्टायलेस्टेरिना म्हणून सब ऑर्डर आहे. याच्यामध्ये डक्टायलोझॉइड्स हे सॉलिड असतात आणि टेंटॅकल्स त्याच्यावरती नसतात, टेंटॅकल लेस आहेत. गोनॅडो फोर्स हे रिड्यूस्ड असतात आणि त्याच्यामध्ये स्पोरोसॅक्स तयार होतात. आणि मेड्युसा हे फ्री नसतात. याचं एक्झाम्पल आहे स्टायलास्टर. नाऊ ऑर्डर फोर सायफोनोफोरा. याच्यामध्ये पॉलिप्स हे विदाउट ओरल टेंटॅकल्स असतात. याच्यामध्ये पॅलाजिक कोलोनियल हायड्रोझोआ असतात. याच्यामध्ये पॉलिमॉर्फिझम दिसतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये, पॉलिमॉर्फिझम ऑफ झोइड्स. मेड्युसा इनकम्प्लीट असते आणि रेअरली फ्री असते. याच्यामध्ये दोन सब ऑर्डर्स आहेत कॅलिकोफोरा आणि फायसोफोरिडा, अशा दोन सब ऑर्डर्स त्याच्यामध्ये दिसतात. आता ह्या ऑर्डर सायफोनोफोरामधली पहिली सब ऑर्डर कॅलिकोफोरा. ह्या कॅलिकोफोरामध्ये अपर एंड जे कॉलनीचं याच्यामध्ये एक किंवा जास्त असे स्विमिंग बेल्स असतात, त्याला नेक्टोफोर्स म्हणतात. याच्यामध्ये न्युमॅटोफोर्स अब्सेंट असतात. याचं डायफिस आणि अबायला
असे दोन एक्झाम्पल आहे कॅलिको फोराचे. सो सब ऑर्डर स्टायलेस्टेरिनाचे एक्झाम्पल आहे स्टायलास्टर. आता चौथी ऑर्डर जी आहे ती सायफोनोफोरा आहे. याच्यामध्ये पॉलिप्सला टेंटॅकल्स नसतात, हे पेलॅजिक आहेत, कॉलोनियल हायड्रोझुआ आहेत. याच्यामध्ये खूप पॉलिमॉर्फिझम दिसतं, झुआइड्सचं पॉलिमॉर्फिझम खूप मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये दिसतं. मेड्युसा हे इनकम्प्लीट असतं आणि फार क्वचित फ्री सापडतं मेड्युसा. याच्या दोन सब ऑर्डर्स आहेत, कॅलिकोफोरा आणि फायसोफोरिडा. तर पहिली ऑर्डर कॅलिकोफोरा हे अपर एंडला कॉलनीच्या एक किंवा मोअर असे स्विमिंग बेल्स असतात, त्याला नेक्टोफोर्स असं म्हणतात. याच्यामध्ये न्यूमोटोफोर्स अब्सेंट असतात. याचं एक्झाम्पल आहे डायफिस आणि अबायला, असे हे कॅलिकोफोराचे एक्झाम्पल्स आहेत. नंतर सबऑर्डर सेकंड ही आहे फायसोफोरिडा. याचं अपर एंड जे कॉलनीचं, याच्यामध्ये लार्ज गॅस फिल्ड फ्लोट असतो, याला निमॅटोफोर असं म्हणतात. याचं एक्झाम्पल आहे फायसेलिया आणि हेलिस्टेमा. नाव ऑर्डर पाचवी कॉन्ड्रोफोरा. हे ॲनिमल पेलॅजिक असतात, पॉलिमॉर्फिक आहेत हे. याच्यामध्ये पॉलिप्लॉइड कॉलनी आहे. अपर एंड जे याच्यामध्ये कायटिनस गॅस फिल्ड किंवा ओव्हल फ्लोट असतो, त्याला निमॅटोफोर असं म्हणतात. गोनोझॉइड्स हे फ्री मेड्युसी असतात. याच्यामध्ये गोनोझॉइड्स फ्री मेड्युसी तयार करतात. याचं एक्झाम्पल आहे पॉर्पिटा आणि व्हेलेला. नाव क्लास टू स्किफोझुआ. पहिला क्लास आपण बघितला, आता दुसरा क्लास आहे स्किफोझुआ. पहिला क्लास आपण कोणता बघितला, याच्यामध्ये बघा हायड्रोझुआ हा आपण पहिला क्लास बघितला. त्या हायड्रोझुआची ऑर्डर पहिली, नंतर ऑर्डर दुसरी, ऑर्डर तिसरी, ऑर्डर चौथी, ऑर्डर पाचवी, पाच ऑर्डर बघितल्या. आता हा क्लास स्किफोझुआ दुसरा क्लास सुरू केला. ओके, याच्यामध्ये हे स्किफोझुआचे जे ॲनिमल्स आहेत हे फक्त समुद्रामध्ये सापडतात आणि एकेकटे राहतात नेहमी. कॉलोनियल फॉर्म्स याच्यामध्ये नाही आहेत. पॉलिपची स्टेज जी आहे ती अब्सेंट असते आणि मेड्युसा स्टेज जी आहे ती डॉमिनंट असते याच्यामध्ये. याच्यामध्ये स्टोमोडियम नसतं, गॅस्ट्रोवॅस्क्युलर कॅव्हिटी नसते आणि याच्यामध्ये गॅस्ट्रिक पाउचेस असतात, एन्डोडर्मल गॅस्ट्रिक फिलामेंट्स याच्यामध्ये असतात. मेसोग्लिया ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते याच्यामध्ये, एक्सटेन्सिव्ह, आणि ती मेसोग्लिया जिलॅटिनस असते. त्याच्यामध्ये फायबर्स असतात आणि सेल्स असतात. सेक्स सेल्स जे आहेत ते रिड्यूस्ड असतात डायजेस्टिव्ह कॅव्हिटीमध्ये आणि गोनॅड्स जे आहेत ते गॅस्ट्रोडर्मल असतात. याच्यामध्ये पाच ऑर्डर आहेत. आता परत स्किफोझुआमध्ये पाच ऑर्डर आहेत. तर त्यातली पहिली ऑर्डर स्टॉरोमेड्युसी, याला लॉसर नारिडा असं पण म्हणतात. हे सेसाईल आहेत, हे ॲबोरल स्टॉकने अटॅच झालेले असतात. बेल ही गोबलेट आहे याच्यामध्ये किंवा ट्रम्पेट शेप असते बेल. सेन्स ऑर्गन्स किंवा टेंटॅक्युलोसाइट्स अब्सेंट असतात याच्यामध्ये. याचं एक्झाम्पल आहे ल्युसरनारिया आणि हॅलिक्लायस्टस, हे याचं एक्झाम्पल आहे. नाव ऑर्डर टू क्युबोमेड्युसी, याला कॅरिबडेलिडा असं पण म्हणतात. कॅरिबडेइडा, याच्यामध्ये बेल ही क्युबिकल असते आणि याच्यामध्ये चार फ्लॅटनड साईट्स असतात. याच्यामध्ये फोर पेराडियल टेंटॅक्युलोसाइट्स प्रेझेंट्स असतात. ह्या ऑर्डर टू जी आहे क्युबोमेड्युसी, याचं एक्झाम्पल आहे चेरिबडिया आणि चिरोप्स साल्मस. ओके, नाव ऑर्डर थ्री. ही ऑर्डर थ्री जी आहे
ती कोरोनॅटी आहे. याच्यामध्ये बेल ही कॉलोनियल असते आणि ही बेल डिवाइडेड झालेली असते, डीप सर्क्युलर कोरोनरी ग्रूवने डिवाइड झालेली असते ही. याच्यामध्ये टेंटॅकल्स लांब असतात, त्याच्यामध्ये पेडालिया असतात, पेडालियाच्या वरती हे टेंटॅकल्स असतात. याच्यामध्ये 4 ते 16 टेंटॅक्लोसाइट्स असतात आणि याचं एक्झाम्पल आहे पेरीफायला किंवा पेरीकोल्पा. कोरोनॅटीचं एक्झाम्पल आहे पेरीफायला किंवा पेरीकोल्पा. नाव ऑर्डर 4 डिस्कोमेड्युसी, याला सिमिओस्टोमी असं पण म्हणतात. याच्यामध्ये फ्लॅट सॉसर किंवा डिस्क लाईक अम्ब्रेला असते. याच्यामध्ये 8 टेंटॅक्लोसाइट्स असतात. माउथ हे स्क्वेअर शेप्ड असतं आणि 4 लाँग ओरल आर्म्समध्ये त्याचं रूपांतर झालेलं असतं. याचं एक्झाम्पल आहे ऑरेलिया किंवा पेलॅजिया. नाऊ ऑर्डर 5 ही आहे रायझोस्टोमी. याच्यामध्ये बेल ही युजली हेमिस्पेरिकल असते आणि विदाउट मार्जिनल टेंटॅकल्स असतात, म्हणजे मार्जिनल टेंटॅकल्स याच्यामध्ये नसतातच. हेमिस्पेरिकल बेल फक्त असते, मार्जिनल टेंटॅकल अब्सेंट असतात. याच्यामध्ये टिपिकली 8 किंवा जास्त टेंटॅक्लोसाइट्स असतात. याच्यामध्ये सेंट्रल माउथ आणि ओरल आर्म्स हे फ्यूज झालेले असतात. सेव्हरल स्मॉल माउथ्स असतात याच्यामध्ये. याचं एक्झाम्पल आहे रायझोस्टोमा आणि स्टोमोलोफस. नाव क्लास 3 अँथोझुआ, यालाच ॲक्टिनोझुआ म्हणतात. याच्यामध्ये एक्सक्लुझिव्हली मरीन ॲनिमल्स असतात, म्हणजे फक्त समुद्रामध्ये हे ॲनिमल्स सापडतात, फ्रेश वॉटरमध्ये हे ॲनिमल्स नसतात. हे सिंगल सिंगल ॲनिमल राहतात, म्हणजे सॉलिटरी ॲनिमल्स आहेत, किंवा यांची कॉलनी पण असते. एका कॉलनीमध्ये अनेक ॲनिमल एकत्र राहतात. याच्यामध्ये फक्त पॉलिप्स असतात, मेड्युसी नसते, विदाउट मेड्युसी आहे. माउथ जे आहे ते ट्युब्युलर स्टोमोडियममध्ये त्याचं रूपांतर झालेलं असतं. मेसोग्लिया स्टाउट असते एकदम आणि सेल्युलर असते. गॅस्ट्रोवॅस्क्युलर कॅव्हिटी चे भाग पडलेले असतात, 8 किंवा त्यापेक्षा जास्त सेप्टा असतात त्याच्यामध्ये, किंवा मेसेंट्रीज असतात. त्यामुळे ती गॅस्ट्रोवॅस्क्युलर कॅव्हिटी जी आहे ती कप्प्या कप्प्यांमध्ये विभागलेली असते 8 सेप्टाने. त्याच्यामध्ये मेसेंट्रीज ज्या आहेत त्या मेसेंट्रीजमध्ये निमॅटोसाइट्स असतात किंवा गॅस्ट्रोडर्मल गोनाड्स असतात. याचं क्लास अँथोझुआ जो आहे किंवा ॲक्टिनोझुआ जो आहे याचे 3 सबक्लास पडतात. त्यापैकी पहिला सबक्लास आहे ऑक्टोकोरालिया. हे ॲनिमल्स फक्त कॉलनी करून राहणारे असतात, एकटे ॲनिमल ते कधीच राहत नाही, त्यांच्या कॉलनीज पाहायला मिळतात. याचं जे पॉलिप्स असतं याच्यावरती 8 पिनेट टेंटॅकल्स असतात आणि 8 सेप्टा असतात. गलेट याच्यामध्ये एक व्हेंट्रल सायफोनोग्लिफ असते फक्त, आणि याच्या 5 ऑर्डर झालेल्या असतात. पहिली ऑर्डर आहे स्टोलोनिफेरा. याच्यामध्ये जे पॉलिप्स आहे हे इंडिपेंडंटली बाहेर आलेले असतात, क्रीपिंग मॅटसारखे किंवा स्टोलॉनसारखे दिसतात ते. स्केलेटन यांचं कॅल्कॅरियस असतं, कॅल्कॅरियस ट्यूब्स किंवा सेपरेट कॅल्कॅरियस स्पिक्युल्स याच्यामध्ये असतात किंवा ॲब्सेंट असतात. याचं एक्झाम्पल आहे ट्युबीपोरा किंवा क्लॅव्हुलारिया. नाव ऑर्डर 2 या सबक्लास ऑक्टोकोरालियाची ऑर्डर 2 टेलेस्टासिया. याच्यामध्ये लॅटरल पॉलिप्स असतात, सिम्पल किंवा ब्रांचड स्टेममध्ये याचं रूपांतर झालेलं असतं. हे क्रीपिंग बेसपासून बाहेर पडतात. स्केलेटन हे कॅल्कॅरियस स्पिक्युल्सने बनलेलं असतं, कॅल्शियमने बनलेले असतात स्पिक्युल्स याचे. याचं एक्झाम्पल आहे टेलिस्टो. नाऊ ऑर्डर 3 असायोनासिया, अल सायोनासिया. याच्यामध्ये पॉलिप्स हे प्रॉक्झिमली म्हणजे बॅक साईडने फ्लेशी मासमध्ये घुसलेले असतात, त्याला कोएनकाइम असं पण म्हणतात.
ते पॉलिप्स जे आहेत ते एम्बेड झालेले असतात त्या फ्लेशी मासमध्ये. स्केलेटन जे आहे ते सेपरेट कॅल्क्युलियस स्पिक्युल्सने बनलेलं असतं. कॅल्शियमने बनलेले ते काट्या काट्यांसारखे भाग असतात त्याला स्पिक्युल्स म्हणतात. कॅल्शियमने बनलेले असतात ते, त्याला ते स्केलेटन असतं. याचं एक्झाम्पल आहे अल्सायोनियम, याला सॉफ्ट कोरल असं पण नाव आहे. कॉमन नेम इज अ सॉफ्ट कोरल आहे. नाव ऑर्डर फोर, ही ऑर्डर फोर जी आहे तिचं नाव आहे कोयानोथिकॅलिया. याच्यामध्ये पॉलिप्स जे आहेत हे एम्बेड झालेले असतात किंवा कनेक्टेड असतात सोलेनियल ट्यूबशी. सोलेनियल ट्यूब नावाची एक ट्यूब असते, त्या ट्यूबला हे पॉलिप जोडलेले असतात किंवा एम्बेड झालेले असतात, त्यामध्ये घुसलेले असतात. याचं स्केलेटन खूप मॅसिव्ह आहे, म्हणजे खूप जास्त टफ आहे, एकदम टफ किंवा कडक आहे, मॅसिव्ह आहे. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये स्केलेटन असतं याच्यामध्ये. कॅल्कॅरियस असतं, म्हणजे कॅल्शियमने बनलेलं स्केलेटन आहे. ब्ल्यू ग्रीन याच्यापासून ते बनलेले असतात, आयर्न सॉल्टपासून ते बनलेले असतात. याचं एक्झाम्पल आहे हेलिओपोरा, याला ब्लू कोरल असं म्हणतात. नऊ ऑर्डर पाच गोर्गोनासिया. हे गोर्गोनासिया जे आहे याची कॉलनी प्लांट सारखी दिसते, त्याला ब्रांचिंग पण असतं, फांद्या फांद्या पण असतात आणि त्याच्यावरती शॉर्ट पॉलिप्स असतात. प्रत्येक जो ॲनिमल असेल एन्ट्रेटामध्ये याला पॉलिप आणि मेड्युसा असे दोन पार्ट कायमस्वरूपी असतातच, हे लक्षात ठेवा. पॉलिप तुम्हाला सांगावं लागतं आणि मेड्युसा सांगावं लागतं, हे दोन्ही प्रकार तुम्हाला त्याच्यामध्ये सांगावे लागतात. कोणता काय ॲनिमल असेना, कोणता का क्लास असेना, कोणती का ऑर्डर असेना, कोणता का सब क्लास असेना, तुम्हाला त्यामध्ये पॉलिप आणि मेड्युसा याचं रूपांतर याचं वर्णन करावं लागतं. तर याच्यामध्ये ॲक्झियल स्केलेटन जे आहे ते हॉर्न लाईक असतं, एकदम जॉर्गॉरिन जॉर्जॉरिन किंवा गॉर्गॉरिन, तर हॉर्न लाईक असतं ते ॲक्झियल स्केलेटन. याच्यामध्ये सेपरेट किंवा फ्यूज्ड कॅल्कॅरिया स्पिक्युल्स असतात. याचं एक्झाम्पल आहे गॉर्गोनिया किंवा कोरालियम. नऊ ऑर्डर नंबर सिक्स पॅनॅटुलासिया. याची कॉलनी ही इलॉंगेटेड असते, सेसाईल असते. लोअर पार्ट हा चिखलामध्ये बुडलेला असतो याचा, या ॲनिमल्सचा. अपर पार्ट जो आहे याच्यामध्ये खूप लांब असं एक्झियल पॉलिप असतं. याच्यामध्ये भरपूर ब्रँचेस असतात लॅटरल साईडला निघालेल्या आणि त्याच्यावरती डायमॉर्फिक पॉलिप असतात. डायमॉर्फिक म्हणजे ज्यांचे दोन वेगळेवेगळे प्रकार दिसतात, दोन वेगळ्या वेगळ्या आकाराचे असतात ते, म्हणून त्याला डायमॉर्फिक असं म्हटलेलं आहे. याचं एक्झाम्पल आहे पेनाटुला किंवा रेनिला. सो या सहा ऑर्डर आपण बघितल्या. नाऊ सबक्लास दुसरा, हेक्झा कोरालिया हा दुसरा सबक्लास आहे. याचे टेंटेकल्स जे आहेत ते अनब्रांचड असतात, भरपूर टेंटेकल्स असतात पण आठ नसतात. गलेटवरती दोन सायफनोगेलिप्स असतात आणि ह्या हेक्झा कोरालियाच्या पण पाच ऑर्डर आहेत. ओके, तर पहिली ऑर्डर झोयांथिडिया ही मोस्टली इपिझोईक असते, विदाउट स्केलेटन, म्हणजे स्केलेटन नसतं याला. सॉलिटरी म्हणजे सिंगल सिंगल ॲनिमल असतात किंवा कॉलोनियल ॲनिमल असतात. पॉलिप्स हे स्मॉल असतात आणि युजली युनायटेड असतात, बेसल स्टोलॉन्सने युनायटेड असतात. हे सिंगल व्हेंट्रल सायफोनोग्लिफ प्रेझेंट असते. याचं एक्झाम्पल आहे झोयांथस आणि इपिझोआंथस, असे दोन या ऑर्डरचे एक्झाम्पल्स आहेत. नाऊ ऑर्डर टू ॲक्टिनियारिया, हे सिंपल आहे, ऑफन लार्ज साईजची असते ही. याच्यामध्ये सॉलिटरी ॲनिमोन्स असतात, म्हणजे एक एकटे राहणारे असतात, ते कॉलनीमध्ये राहत नाहीत, ते एक एकटे ॲनिमल्स असतात, सी ॲनिमोन्स. बॉडी ही मस्क्युलर आहे, त्याच्यामध्ये अबोरल पेडल डिस्क असते. टेंटॅकल्स आणि मेसेंट्रीज ह्या भरपूर असतात, न्युमरस असतात. सायफोनोग्लिप्स हे एक किंवा दोन असतात. याच्यामध्ये सी ॲनिमोन आणि मेट्रिडियम असे दोन ॲनिमल याचे एक्झाम्पल आहे. ऑर्डर
एक्टिनियारिया चे दोन एग्जांपल आहेत हे, सी एनिमोन आणि मेट्रिडियम. नाउ ऑर्डर थ्री, सेरियांथारिया हे एकदम स्मॉल आहे, सॉलिटरी आहेत, नंतर ॲनिमोन लाईक आहेत, फॉर्म्स जे आहेत ते सी ॲनिमोनसारखे दिसतात, याच्यामध्ये पेडल डिस्क नसतात किंवा स्केलेटन नसतं, टेंटॅकल्स जे आहेत ते सिम्पल असतात आणि दोन व्होल्समध्ये अरेंज असतात ते टेंटॅकल्स, ओरल आणि मार्जिनल असे दोन फॉर्म्स असतात त्याच्यामध्ये. तर याच्यात सिंगल डॉर्सल सायफोनोग्लिप्स असतात. ओके, याचं एक्झाम्पल आहे सेरियांथस, सेरियांथारिया ऑर्डर जी आहे या ऑर्डरचं एक्झाम्पल आहे सेरियांथस. नाउ ऑर्डर फोर, अँटीपॅथॅरिया. हे ॲनिमल्स जे आहेत हे कॉलोनियल आहे, म्हणजे कॉलनीमध्ये राहणारे आणि ट्री लाईक आहे, झाडासारखे दिसतात. टेंटॅकल्स आणि मेसेंट्रीज याच्यामध्ये कंपॅरेटिवली 6 ते 24 असतात. स्केलेटन ब्रांचड आहे आणि त्याच्यामध्ये कायटिनॉइड ॲक्सेस असतो, म्हणजे कायटीनने बनलेला ॲक्सेस असतो. कायटीन हे एका केमिकलचं नाव आहे, नॉन लिव्हिंग मटेरियल आहे कायटीन, तर त्या कायटीनने बनलेला ॲक्सेस असतो याच्यामध्ये. याच्यामध्ये दोन सायफोनोग्लिप्स असतात. ह्या ऑर्डर अँटीपॅथेरिया याचं एक्झाम्पल आहे ब्लॅक कोरल्स, अँटीपॅथ्स असे याचे दोन एक्झाम्पल आहे. ॲनिमलचे नाव आहेत हे ब्लॅक कोरल आणि अँटीपॅथ्स. नाव ऑर्डर फाईव्ह, याला आहे मॅड्रेपोरारिया. ऑर्डरचं नाव आहे मॅड्रेपोरारिया. हे ॲनिमल एकटे एकटे राहतात किंवा कॉलनीमध्ये राहतात, दोन्ही प्रकार बघायला मिळतात आपल्याला. एक्झोस्केलेटन यांचं खूप हार्ड असतं, एकदम कडक असतं, कॉम्पॅक्ट असतं आणि कॅल्कॅरियस असतं, म्हणजे कॅल्शियमने बनलेलं असतं. पॉलिप्स याचे स्मॉल असतात आणि कप लाईक कॅव्हिटीजमध्ये हे राहत असतात एक्झोस्केलेटनमध्ये. सायफोनोग्लिफ अब्सेंट असते याच्यामध्ये. मसल्स जे आहेत ते फिबली डेव्हलप झालेले असतात, भरपूर असे डेव्हलप झालेले असतात मसल्स. याचं एक्झाम्पल आहे ट्रू किंवा स्टोनी कोरल्स, खरे कोरल्स याच्यामध्ये येतात. फ्लॅबेलियम किंवा ॲस्ट्राया म्हणजे स्टार कोरलसुद्धा याच्यामध्ये येतं. मॅड्रेपोरारिया ऑर्डरमध्ये स्टार कोरल एक्झाम्पल आहे त्याचं, मॅड्रेपोरारिया, त्याला ॲस्ट्रिया असं म्हणतात. फ्लॅबेलियम दुसरं एक्झाम्पल आहे आणि स्टोनी कोरल्स सगळे याच्यामध्ये येतात, ट्रू कोरल याच्यामध्ये येतात. नाऊ थर्ड सब क्लास टॅब्युलॅटा. हा जो सब क्लास आहे याच्यामध्ये एक्स्टिंक्ट झालेले आहेत ॲनिमल, म्हणजे नामशेष झालेले आहेत. ॲन्थोझुअन ॲनिमल्स याच्यामध्ये होते, त्याच्यामध्ये खूप हेवी स्केलेटन होतं, कॅल्केरियस टिब्युल्सने ते बनलेले होते, कॅल्शियमच्या टिब्युल्सने. त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल प्लॅटफॉर्म्स असायचे किंवा टिब्युल्स असायचे. याचं एक्झाम्पल आहे फ्लॅबोसाइट्स किंवा हॅलिसाइट्स, हे दोन सब क्लास टॅब्युलॅटामध्ये सापडत होते. सो हा आपण सगळा जो फायलम बघितला, हा फायलम सिलेंट्रेटा आहे किंवा निडारिया आहे. ओके, नाव आता आपण जनरल टॉपिक सुरू होतो आहे आपला, हा पॉलिमॉर्फिझम इन हायड्रोझुआ. हायड्रोझुआमध्ये पॉलिमॉर्फिझम कसं दिसतं, पॉलीप आणि मेड्युसा कसे असतात, तर ते पॉलिमॉर्फिझम आपण आता शिकूया. सिलेंट्रेटमध्ये डिफरंट व्हायटल फंक्शन्स जे असतात ते वेगळ्या वेगळ्या इंडिव्हिज्युअलला दिलेले असतात, आणि ते सगळे इंडिव्हिज्युअल एकत्र राहत असतात आणि एकत्र कॉलनी ही जगत असते. हे जे फॉर्म किंवा डिव्हिजन ऑफ लेबर आहे याला म्हणतात पॉलिमॉर्फिझम. म्हणजे एक ॲनिमल फक्त टेस्टिस ओव्हरीजचं काम करतो, दुसरा ॲनिमल फक्त डायजेस्टिव्ह सिस्टीमचं काम करतो, तिसरा ॲनिमल फक्त नर्वस सिस्टीमचं काम करतो, चौथा ॲनिमल फक्त रेस्पिरेटरी सिस्टीमचं काम करतो. असं डिफरंट फंक्शन्स आर असाइन टू डिफरंट इंडिव्हिज्युअल्स, आणि ते सगळे इंडिव्हिज्युअल एकत्र राहत असतात म्हणून यांना पॉलिमॉर्फिझम असं म्हणतात. हा जो फेनॉमेना आहे हा ॲनिमलमध्ये असा दिसतो, याच्यामध्ये एकापेक्षा जास्त इंडिव्हिज्युअल एकत्र असतात, डिफरंट फॉर्म्स एकत्र असतात, त्यांच्या डिफरंट ड्युटीज असतात. प्रत्येक इंडिव्हिज्युअलला झुआइड्स म्हणतात,
या झुआइडचे जे टाईप्स आहेत ते कॉलनीमध्ये जे प्रेझेंट असतात, तर त्याच्यावरून त्याच्यात तीन प्रकार पडतात, डायमॉर्फिक फॉर्म, ट्रायमॉर्फिक फॉर्म आणि पॉलिमॉर्फिक फॉर्म. डायमॉर्फिक फॉर्ममध्ये फक्त दोन प्रकारचे ॲनिमल्स असतात, ट्रायमॉर्फिक फॉर्ममध्ये फक्त तीन प्रकारचे ॲनिमल्स असतात, आणि पॉलिमॉर्फिक फॉर्ममध्ये अनेक प्रकारचे ॲनिमल्स एकत्र राहत असतात. ओके, पॉलिप आणि हायड्रांथ किंवा मेड्युसी, पॉलिप किंवा हायड्रांथ आणि मेड्युसी असे दोनच प्रकारचे फॉर्म डायमॉर्फिक फॉर्ममध्ये दिसतात. उदाहरणार्थ याचं बोगनवेलिया. नंतर ट्रायमॉर्फिक फॉर्ममध्ये तीन प्रकारचे झुआइड्स असतात, पॉलिप, मेड्युसा आणि गोनोझुआइड्स किंवा डक्टायलोझुआइड्स, असे तीनच प्रकारचे फॉर्म्स याच्यामध्ये दिसतात, म्हणून त्याला ट्रायमॉर्फिक फॉर्म म्हणतात. याचं एक्झाम्पल आहे ओबेलिया किंवा मिलेपोरिया. पॉलिमॉर्फिक फॉर्ममध्ये भरपूर प्रकारचे झुआइड्स दिसतात, याचं एक्झाम्पल आहे हायड्रॅक्टिनिया. तर अशा प्रकारे किती फॉर्म्स त्याच्यामध्ये आहेत त्यावरून त्यांचे तीन टाईप पडतात. नाव पॉलिप आपण पहिल्यांदा पाहू. हे पॉलिप सिलेंड्रिकल शेपचं असतं, हे अबोरल एंडला फिक्स झालेलं असतं. याच्यामध्ये वाईड अशी गॅस्ट्रोवॅस्क्युलर कॅव्हिटी असते, त्याच्यावरती माउथ असतं, टेंटॅकल्स असतात, फ्री ओरल एंडला ते टेंटॅकल्स असतात, आणि ते कॉलनीला फीड करायचं काम करतात, म्हणून त्याला गॅस्ट्रोझुआइड्स असं म्हणतात किंवा ट्रोफोझुआइड्स असं म्हणतात. याचं एक्झाम्पल आहे ओबेलिया आणि हायड्रेक्टिनिया. दुसरं आहे मेड्युसी. ही जी मेड्युसी आहे, ही मेड्युसी बेल असते, याला म्हणजे बेल शेप असते ही मेड्युसी, किंवा सॉसर शेप असते म्हणजे बशीसारखी असते, घंटेसारखी किंवा बशीसारखी असते ही मेड्युसी. याच्यामध्ये फ्री स्विमिंग लाईफ दिसून येतं, ज्यावेळेस मॅचवर आपण पाहतो त्यावेळेस फ्री स्विमिंग लाईफ याच्यात दिसून येतं, आणि याच्यामध्ये गॅस्ट्रोवॅस्क्युलर कॅव्हिटी एनक्लोज झालेली असते. नॅरो रेडियल किंवा सर्क्युलर कॅनल्स याच्यामध्ये एकत्र झालेले असतात, आणि याच्यामध्ये माउथ असतं, मार्जिनल टेंटॅकल्स असतात, याच्यावरती गोनॅड्स असतात, आणि याच्यावरती सेक्शुअल रिप्रोडक्शन्स दिसून येतं, म्हणून याला गोनोफोर्स म्हणतात किंवा सेक्शुअल झुआइड्स असं म्हणतात. याचं एक्झाम्पल आहे फायसेलिया, व्हेलेला आणि पॉर्पिटा. तर बेस्ट नोन पॉलिमॉर्फिक फॉर्म्स जे आहेत, तर याला हायड्रॅक्टिनिया असं म्हणतात. हायड्रॅक्टिनिया जो आहे तो फोर टाईप्सचे झुआइड्स याच्यामध्ये दिसतात, याच्यामध्ये गॅस्ट्रोझुआइड्स, डक्टायलोझुआइड्स, गोनोझुआइड्स किंवा स्पोरोसॅक असे चार याच्यामध्ये दिसतात. पॉलिप्लॉइड झुआइड्स जे हे गॅस्ट्रोझुआइड्स असतात, डक्टायलोझुआइड्स आणि गोनोझुआइड्स असे याच्यामध्ये असतात. हा हायड्रॅक्टिनिया हा सगळ्यात जास्त चांगला नोन पॉलिमॉर्फिक फॉर्म आहे. हायड्रॅक्टिनिया नावाचा ॲनिमल जो आहे त्याच्यामध्ये पॉलिमॉर्फिक फॉर्म हे खूप चांगल्या पद्धतीने दिसतं. तर त्याच्यामध्ये आता कोणते कोणते फॉर्म्स असतात त्याचा एक एक फॉर्मचा आपण अभ्यास करू. पहिला आहे गॅस्ट्रोझुआइड. याला सायफोनोझुआइड्स असं म्हणतात. हे कॉलनीमध्ये फीड करतात आणि यांना युजुअल पॉलीफॉर्म असतात, त्याच्यामध्ये सिंगल हॉलो लॉन्ग कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल असतं बेसच्या जवळ. याचं टेंटॅकल्स जे आहेत त्याच्यावरती लॅटरल ब्रांचेस असतात, याला टेंटिला असं म्हणतात. प्रत्येकाच्या शेवटी एक नॉब लाईक किंवा कॉईल सारखं स्ट्रक्चर असतं, त्याला म्हणतात निमॅटोसिस्ट. याचं नाव आहे हायड्रासिनिया. दुसरं आहे डक्टायलोझुआइड्स. हे डक्टायलोझुआइड्स याला टॅपोन्स असं म्हणतात किंवा फिलर्स असं म्हणतात किंवा टेस्टर असं म्हणतात. डक्टायलोझुआइड्सला माउथ नसतं, त्याचे बेसल टेंटॅकल्स जे ते अनब्रँचड असतात, त्यांना फांद्या फांद्या नसतात, ते लॉन्ग असतात किंवा हॉलो असतात टेंटॅकल्स. त्यांचे टेंटॅक्लोज व्हॉइड्सने बनलेले असतात. हे डिफेन्ससाठी म्हणजे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी यांचा उपयोग होतो, आणि अन्न मिळवण्यासाठी सुद्धा यांचा उपयोग होतो. याचा एक्झाम्पल आहे हायड्रॅक्टिनिया. नाऊ तिसरा जो प्रकार आहे तो गोनोझुआइड्स. हे गॅस्ट्रोझुआइड सारखे दिसतात, गोनोझुआइड्सवरती माउथ असतं पण टेंटॅकल्स नसतात.
ते लॉन्ग असतात, स्लेंडर असतात आणि ब्रँचड असतात, म्हणजे फांद्या फांद्या असतात त्यांना, त्याला गोनोडेंड्रा असं म्हणतात. त्यांच्यावरती टेंटॅकल असतात किंवा काहींवरती नसतात, पण डक्टायलोज व्हाईटसारखे दिसतात हे, यांना गोनोपाल्पॉन्स असं म्हणतात. हे जे गोनोझॉइड्स आहे याच्यावरती क्लस्टर्स असतात, गोनोफोरचे क्लस्टर्स असतात. नाऊ स्पोरोसॅक हा पुढचा भाग आहे. स्पोरोसॅक हे रिड्यूस सॅक असतात, मेड्युसाचे रिड्यूस सॅक असतात हे. याच्यामध्ये गॅमिट्स तयार होत असतात, मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट. एक तर ओव्हा तयार होता किंवा स्पॉर्म्स तयार होतात. मेड्युसाइड झुआइड्सचे याला फोर मॉडिफिकेशन्स आपल्याला दिसून येतात या मेड्युसॉइड झुवाइडवरती. हां, जे मेड्युसा असतं त्याच्यावरती हा भाग दिसतो फक्त. तर पहिलं आहे न्यूमॅटोफोर. तर न्यूमॅटोफोर म्हणजे याला फ्लोट असं पण म्हणतात. इन्व्हर्टेड मेड्युसा याच्यामध्ये दिसतो, याच्यामध्ये मेसोग्लिया नसते. आउटर एक्स अम्ब्रेलर सरफेस आणि इनर सब अम्ब्रेलर सरफेस याच्यामध्ये असतो. वॉल्स ह्या रिस्पेक्टिवली याला न्यूमॅटोकोडॉन असं म्हणतात किंवा न्यूमोकोकस असं पण याला म्हणतात किंवा एअर सॅक असंही म्हणतात. ओपनिंग जे एअर सॅकचं ते वरच्या बाजूला असतं आणि रिड्यूस्ड असतं, एकदम छोटंसं स्मॉल पोअर असतं, त्याला न्यूमॅटोफोर असं म्हणतात. त्या न्यूमॅटोफोर जे त्याच्या बाजूला स्पिंक्टर मसल्स असतात, त्यामुळे ते उघड बंद करता येतं. बेसला बॉटमला तिथे एअर सॅक असतात, इपिडर्मिस मॉडिफाईड झालेली असते, त्याच्यामध्ये गॅस ग्लँड असते आणि त्यामधनं गॅस निघतो. त्या गॅसमुळे फ्लोट तयार होतो कॉलनीचा आणि ती कॉलनी पाण्यावरती तरंगते. त्याच्यामध्ये गॅस भरलेला असल्यामुळे ती कॉलनी पाण्यामध्ये तरंगते. आता याचं एक्झाम्पल आहे न्यूमॅटोफोरचं फायसेलिया. नाव फायलोझॉइड्स किंवा ब्रॅक्स याला हायड्रोफायलिया असं पण म्हणतात. हे थिक असतात, जिलॅटिनस असतात, कर्व प्लेट असतात. या मेसोग्लियाच्या कर्व प्लेट असतात. याच्यामध्ये प्रिझमसारखे म्हणजे त्रिकोणी किंवा पानासारखे किंवा ढालीसारखे किंवा हेल्मेटसारखा याचा आकार दिसतो. हे जे ब्रॅक्ट असतात याच्यामध्ये सिम्पल किंवा ब्रँच्ड गॅस्ट्रोवॅस्क्युलर कॅनल असतो. नाऊ नेक्टोकॅलायसिस किंवा निकोफोर्स हे बेल शेप्ड मेड्युसाइड असतात. याच्यामध्ये व्हेलम असतं, रेडियल कॅनल असतो, सर्क्युलर कॅनल असतो. हे माउथ याच्यावरती दिसत नाही, विदाउट माउथ, म्हणजे याच्यावरती माउथ नसतं. निकोफोरवरती माउथ नसतं, मॅनोब्रियम नसतं, टेंटॅकल्स नसतात. नेक्टोफोर्स हे मस्क्युलर असतात आणि मूवमेंट होते कॉलनीची, याच्यामुळे स्विमिंगमुळे याची मूवमेंट होते. नाव गोनोफोर्स ऑफ द रिप्रोडक्टिव्ह मोड्युसाइड्स. रिप्रोडक्टिव्ह मोड्युसाइडचे गोनोफोर कोणते असतात ते आता पाहू. हे सिंगल असतात किंवा सेपरेट स्टॉक सारखे असतात, क्लस्टरमध्ये हे दिसतात. पॉलीप्लॉइड गोनोझॉइड्स असतात हे. गोनोफोर्स हे मेड्युसा लाईक असतात, बेलसारखे, घंटेसारखे दिसतात. वेलम किंवा रेडियल कॅनाल्स, मॅनोब्रियम, याच्यामध्ये गोनॅड्स असतात सगळे. माउथ आणि टेंटेकल्स आणि सेन्स ऑर्गन्स हे कायमस्वरूपी अब्सेंट असतात याच्यावरती. गोनोफोर्सवरती माउथ कधीच नसतं, टेंटेकल्स आणि सेन्स ऑर्गन पण नसतात. याचं एक्झाम्पल आहे फायसेलिया, व्हेलेला आणि पॉर्पिटा, असे तीन ॲनिमल याचे गोनोफोर्स दिसतात. आता पॉलिमॉर्फिझमचं ओरिजिन, म्हणजे पॉलिमॉर्फिझम कसं काय आलं, कधीपासून आलं, असं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे काम करणारे वेगळ्या वेगळ्या ॲनिमल्स कसं काय निर्माण झाले, ते एकत्र कसं काय राहायला लागले आणि एकमेकांना मदत कशी करायला लागले, तर ते त्याच्यावरती वेगवेगळ्या सायंटिस्टने वेगवेगळ्या थेरीज लिहिलेल्या आहेत. पॉलिमॉर्फिझम हे कधीपासून सुरुवात झालं, ओरिजिन याचं कुठे आहे. तर पहिली थेअरी आहे पॉली ओरिजिन थेअरी, हक्सले, नंतर चे शोल्ड्स आणि मेटनिकॉफ्स या सायंटिस्टने ही लिहिलेली आहे.
याच्यामध्ये कॉम्पोनंट झोआइड्स यांना म्हणतात. हे ॲक्च्युली ऑर्गन्स आहे, सिंगल मेडुसाइड इंडिव्हिज्युअलचे ऑर्गन्स आहे ॲक्च्युली. यांचं मॅन्युब्रियम, टेंटॅकल्स, अम्ब्रेला हे मल्टिप्लाईड झालेले असतात आणि ते मायग्रेट होऊ शकतात. प्रिमिटिव्ह पोझिशनमध्ये ते मायग्रेट होतात. या थिअरीमुळे सायफोनोफोर्स जे आहेत हे सगळ्यात जास्त प्रिमिटिव्ह एक्झिस्टिंग सिलेंट्रेट आहेत. सायफोनोफोर सगळ्यात प्रायमरी सिलेंट्रेट्स आहेत असं या थिअरीने सांगितलेलं आहे. नाव पॉलिप अँड पॉलिप पर्सन थिअरी, ही जी थिअरी आहे ही ल्युकाटने काढलेली आहे. वॉक्ट नंतर गॅजन बॉर या तिघांनी मिळून ही पॉलिप पर्सन थिअरी काढलेली आहे. या थिअरीमुळे सायफोनोफोर्स जे आहेत ते फ्री स्विमिंग पॉलिमॉर्फिक कॉलनी आहे, या हायली स्पेशलाइज पॉलिपपासून बनलेली आहे. याची जी पॉवर आहे, मेडिसी तयार करण्याची जी पॉवर आहे ती एकदम स्पेशलाइज्ड आहे. ही थेअरी जी आहे त्याच्यामध्ये सायफोनोफोर्स किंवा पॉलिप्स किंवा मेडिसी या सगळ्यांचं मेंटेन ठेवते ही थेअरी. सायफोनोफोर्सचे पार्ट हे एक तर पॉलिप्स असतात किंवा मेडिसी असतात किंवा दोघेही असतात असं ही थेअरी सांगते. नाव सिग्निफिकन्स ऑफ पॉलिमॉर्फिझम, म्हणजे पॉलिमॉर्फिझमचा फायदा काय आहे ॲनिमलला. पॉलिमॉर्फिझम हे लाईफ सायकलशी असोसिएट आहे, सिलेंट्रेटच्या लाईफ सायकलशी असोसिएटेड आहे. मोनोमॉर्फिक फॉर्म जे आहे त्याच्यामध्ये पॉलिप रिप्रोड्यूस होतात सेक्शुअली आणि असेक्शुअली दोघही पद्धतीने. त्याचं एक्झाम्पल आहे हायड्रा. पण पॉलिमॉर्फिक फॉर्ममध्ये डिफरंट फंक्शन्स जे आहेत ते वेगवेगळ्या झुवाईड्सकडनं पार पाडले जातात. कॉलनीमध्ये जे झुवाईड्स असतात ते झुवाईड्स वेगळेवेगळे फंक्शन पार पाडतात आणि ते सगळे फंक्शन एकमेकांना फायदेशीर असतात. याच्यामुळे ॲनिमल जो आहे तो जास्त काळपर्यंत जगू शकतो. चान्स ऑफ सर्वायवल जो आहे ॲनिमलचा तो याच्यामुळे वाढतो. हा पॉलिमॉर्फिझमचा फायदा आहे. म्हणजे एकट्या ॲनिमलमध्ये सगळे कामं होण्यापेक्षा वेगळेवेगळे ॲनिमल्स सेपरेट सेपरेट ऑर्गन्स दिसतात त्याच्यामध्ये. ॲक्च्युली ऑर्गन्स असतात त्याला ॲनिमल म्हटलं आहे आपण, ते वेगळेवेगळे दिसतात म्हणून त्याला आपण ॲनिमल म्हणतो. पण ॲक्च्युली ते ऑर्गन्स असतात आणि ते शरीराचे सगळे कामं घडवून आणतात आणि त्या सगळ्या कामांचा मग एकमेकांच्या कामांचा एकमेकांना फायदा होतो. अशा रीतीने डिव्हिजन ऑफ लेबर त्यांच्यामध्ये सापडतं आणि त्या डिव्हिजन ऑफ लेबरमुळे सगळे कामं घडवून आणले जातात आणि पूर्णपणे शरीर जे ते काम करतं. तर अनेक ॲनिमल्सनी बनलेलं हे एक शरीर असतं. सो दॅट इज अ पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण हा तिसरं जो चॅप्टर आहे तुमचं, ते तिसरं चॅप्टर पण आपण आज पूर्ण केलेलं आहे. चौथं चॅप्टर नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ठीक आहे, बाय.